साईनचं साईनच राहणार आहे, कारण इथे एन इक्वल टू टू आहे म्हणजे पॉझिटिव्ह इव्हन नंबर आहे, त्याच्यामुळे साईन थिटा, साईन थिटा इथं काय आहे, फोर पाय अपॉन फिफ्टीन, फोर पाय अपॉन फिफ्टीन. इथे आपण हाच फॉर्म्युला वापरलाय. मग आता ह्याच्याऐवजी आपल्याला एवढंच लिहायचं आहे, निगेटिव्ह मायनस साईन फोर पाय डिवायडेड बाय फिफ्टीन. आता ह्यामध्ये काही टर्म कट होतात का बघायचं आहे. तर इथे पॉझिटिव्ह आहे, इथे काही चिन्ह नाही, याचा अर्थ ह्याला पॉझिटिव्ह धरतो आपण. पॉझिटिव्ह साईन पाय बाय फिफ्टीन आणि इथे निगेटिव्ह पाय अपॉन फिफ्टीन, हे दोन्ही अपोजिट आहेत, म्हणजे इथे दोन्ही वजा बाकी केली तर शून्य उत्तर येणार आहे, म्हणजे दोन्ही कटले. तसंच इथे साईन फोर पाय बाय फिफ्टीन हे पॉझिटिव्ह आहे, प्लस आहे, आणि इकडे मायनस आहे साईन फोर पाय बाय फिफ्टीन, म्हणजे हे दोन्ही जर वजा बाकी केली तर शून्य येणार, म्हणजे शून्य आपलं उत्तर आलेलं आहे. आणि इट इज इक्वल टू आर एच एस, डेअर फोर एल एच एस इक्वल टू आर एच एस. तर इथे पाय का निगेटिव्ह आहे, इथे आपल्याला प्लस मायनस साईन आहे, त्याच्यापैकी कोणती साईन घ्यायची तर ते क्वाड्रंट करून ठरवायचं. आता हा अँगल आहे फर्स्ट क्वाड्रंटला, आणि फर्स्ट क्वाड्रंटला साईन मीन्स वाय क्वाड्रंट, आणि सगळे वाय वर पॉझिटिव्ह नंबर, म्हणजे इथे आपल्याला प्लस कॉस थिटा घ्यायचा आहे. म्हणजे इथे काय घेणार आपण, प्लस इथे थिटा किती येणार आहे, कॉस वाय, कॉस वाय इथे स्क्वेअर आहे म्हणून कॉस स्क्वेअर वाय घ्यायचं आहे. मग आता साईन स्क्वेअर पाय बाय टू मायनस वाय ह्याच्याऐवजी आपण काय घेणार आहे, कॉस स्क्वेअर वाय, कॉस स्क्वेअर वाय. अँड वी नो दॅट फंडामेंटल आयडेंटिटी ऑफ ट्रिग्नॉमेट्री इज दॅट साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू वन. जर थिटाच्या ऐवजी अँगल वाय आहे, साईन स्क्वेअर वाय प्लस कॉस स्क्वेअर वाय इक्वल टू ऑल्सो वन, अँड इट इज इक्वल टू आर एच एस साईड. देअर फोर एल एच एस साईड इक्वल टू आर एच एस साईड. तर इथे आपण प्रूव्ह केला आपला क्वेश्चन सॉल्व्ह झाले. त्यासाठी आपण कोणता फॉर्म्युला वापरलाय, तर ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स ऑफ अलाइड अँगल्सचा जो फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला इथे वापरला. त्याच्या आधी आपण ते सगळे पॉझिटिव्ह नंबर, म्हणून ते पॉझिटिव्ह साईन घेणार, आणि ते एन हा ऑड आहे पाय बाय टू, हिअर एन इज इक्वल टू वन, देअर फॉर कॉस थिटा म्हणजे कॉस थ्री पाय बाय एट, आणि इथे स्क्वेअर असल्यामुळे आपण इथे स्क्वेअर घेतोय, कॉस स्क्वेअर थ्री पाय बाय एट. आता इथे हा ही आयडेंटिटी वापरायची आपल्याला, साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू वन. आता साईन स्क्वेअर पाय बाय एट प्लस कॉस स्क्वेअर पाय बाय एट इक्वल टू वन, अँड साईन स्क्वेअर थ्री पाय बाय एट प्लस कॉस स्क्वेअर थ्री बाय पाय एट इक्वल टू वन, म्हणजे वन प्लस वन टू येणार, अँड इट इज इक्वल टू आर एच एस साईड. इथे आपण हा फॉर्म्युला वापरलाय, दोन्हींसाठी सुद्धा हा फॉर्म्युला वापरलाय, साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू वन, साईन स्क्वेअर पाय बाय एट प्लस कॉस स्क्वेअर पाय बाय एट इक्वल टू वन, हिअर थिटा इज पाय बाय एट, वन प्लस वन साईन स्क्वेअर थ्री पाय बाय एट, आणि इथे पण थ्री पाय बाय एट आहे, इथे साईन स्क्वेअर आहे इथे कॉस स्क्वेअर आहे, ह्या दोन्हींच्या ॲडिशन इक्वल टू वन, वन इक्वल टू वन टू, अँड इट इज इक्वल टू आर एच एस साईड ऑफ द इक्वेशन. देअर फोर एल एच एस इक्वल टू आर एच एस. तर इथे आपल्याला हा क्वेश्चन